विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रहरच्या माध्यमातून। आता दर शनिवारी राम प्रहर आणि मल्हार टीव्हीवर। नमस्कार, मी नितीन देशमुख, दैनिक राम प्रहर आणि मल्हार टीव्हीच्या संवाद प्रहर या विशेष कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत करतो। आपल्या सोबत आज आहेत वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणून त्यांची ओळख आहे, ज्याला शासनाने नेमणूक केलेली आहे, असे प्रेमसागर मिस्त्री। नमस्कार मित्र साहेब। नमस्कार। वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणजे नक्की काय? आपल्या रायगड जिल्हा आणि एकंदरीतच प्रत्येक ठिकाणी म्हणजे रेंजर फॉरेस्ट ऑफिसर यांची नेमणूक होते, आरएफ आपण त्यांना म्हणतो। म्हणजे महाड तालुक्याला आरएफ ऑफिस आहे, तसं म्हसळ्याला आहे, श्रीवर्धनला आहे। या पद्धतीमध्ये आर एफ ओचं कामकाज चालतं, तिथल्या वन्यजीवांचं रक्षण करणं, तेव्हा वन्यजीवाविषयी आढावा घेऊन तो दरवर्षी मांडणे मॉनिटरिंग करतो, त्यावर लक्ष ठेवून त्याचं एकंदरीत संरक्षण करतात। पण कुठे कुठे काय होतं की बिटाचे शिपाईतील अधिकारी आणि तो एरिया यांच्यामध्ये तफावत असून अधिकारी कमी आणि एरिया जास्त आहे आपल्याकडे, त्यामुळे असलेले कन्फ्लिक्ट जे आहेत, जंगलतोड असेल किंवा इतर काही नॅचरल कन्फ्लिक्ट असतील, तर त्यापर्यंत वन अधिकाऱ्यांना पोचून आणते ते सॅनिट करणं, त्याच्यामध्ये थोडंसं सामाजिक प्रबोधन किंवा समाजाची त्याची एकंदरीत जुळलेली नाळ, त्याच्यामध्ये थोडीशी दरी निर्माण किंवा दरी निर्माण झालेली आहे म्हणजे, तर मग यामध्ये कुठेतरी हा दुवा साधता आला पाहिजे आणि त्या अधिकाराने एक कारवाई प्रत आपल्याला काही अधिकार प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून शासनाने त्या त्या भागामध्ये म्हणजे आता रायगड जिल्ह्यात एकूण 3 वन्यजीव रक्षक आहे वाईल्ड लाईफ वॉर्डन ऑफ द डिस्ट्रिक्ट, तर त्याच्यामध्ये मी एक आहे, महेंद्र म्हणून आहेत आणि निकट आहे। तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना किंवा आमच्या नेमणूक केला, आम्हाला वन्यजीवांचं रक्षण करणं किंवा अशा प्रकारचे काही वाघांचे संस्थे स्वतंत्र अधिकारी, वन विभाग आणि समाज यांच्यामध्ये एक सुसूत्रता आणणं, अशा पद्धतीचं काम आम्ही करतो आणि वेळपट्टी तर मग त्या रक्षणासाठी जे कायद्याच्या काही तरतुदी आहेत त्या ठिकाणी आम्हाला ऑफर करतो। तेवढ्या अधिकाऱ्यापासून दिले सागरजी, मला तुमची पहिल्यापासून जी ओळख आहे, तुम्ही शिक्षक होते, हायस्कूलमध्ये शिक्षक होतात आणि मग शिक्षकी पेशाकडून अचानक तुम्ही या वन्यजीव रक्षक याकडे कसं काय होणार? आता मी आवाजा करण्यापेक्षा पण आरोग्य शिक्षकीपेक्षा हा मला बोलत स्वीकारायचा होता। याचं कारण असं होतं की भारतामधल्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करावं आणि इच्छा होती आणि तिथल्या पक्षांचा अभ्यास करायचा आणि तिथे संवर्धनाचं काही काम करता येईल का किंवा असेल तर ते शिकता येईल का, अशा पद्धतीचं माझे त्या पद्धतीचे विचार होते। आणि टोटल हे काम जे आहे सगळं काम रुरल सेक्टरमधलं आहे, कारण ह्या ग्रामीण भागातच काही जंगल आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये टिकून आहे। अशा पद्धतीने मी प्रॉपर बीएड केलं, शिक्षक झालं आणि पहिल्यांदा वडघरला हा आपला जगलवडी लागण्याची ओळखपरत झाली। आणि मला वाटतं तो काळ असा 91 ते 93 काळ होता आणि मग त्या ठिकाणी किती वनसंपदा जी आहे ती एकंदरीत बघायला मिळाली आणि अजूनच त्या म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या एकंदरीतच पक्षीसृष्टीविषयी माझं ज्ञान, खास करून हॉर्नबिल आणि इतर काही गरुड आहेत, तसंच गिधाड्यांची घरटी आहेत, त्याच्याविषयी अजून प्रगल्भ होती। आणि मग त्याच्या आधी म्हणायला गेलो तर हा 87 ते 89 काळ की ज्यावेळी आम्ही टिपणेसांच्या वाड्यात तिथे महालला राहायचो, तर त्यांची सगळी मुलं मुंबईला शिकायला असायची की मे महिन्यात किंवा हिवाळ्यात आपल्याकडे यायची आणि ते रूपा दमणे म्हणून त्यांची एक मुलगी आहे गेली, आम्ही रूपा दिदी म्हणतो, तर ती डेहराडूनमध्ये MSc करत होती वाईल्डमध्ये। तेव्हा ती महालला आली की मग आम्हाला घेऊन ती जंगलात द्यायची की तुम्हाला मला हे दाखव ते दाखव, आणि अशा तऱ्हेने मला जे पक्षी मी आम्ही बघायचो त्यांची घरटी बघायचो त्या घरट्यातल्या पक्ष्यांची ओळख नावाने झाली आणि ते एक मित्रासारखे वाटायला लागले आणि तिथून ती खरी रुजली आवड। आणि मग मी म्हटलं या क्षेत्रात शिक्षण घेऊ म्हणून मी MSc इन झूलॉजी केलं आणि त्याच्यानंतर मग शिक्षकी पेशाकडून वडघरमध्ये नोकरी करून मग म्हटलं इतर राज्यामध्ये करता करता गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये मी त्याच्या ठिकाणी जाऊन नोकरी करून वर्षभरामध्ये तिथल्या वन्यजीवांचा अभ्यास, वन्यजीवांची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात नोकरी केली। हा, आणि नोकरी म्हणजे शिक्षकाची असण्यासाठी गेली की तुम्हाला समोर मुलं मिळतात त्या भागात। आता एके ठिकाणी शाळेत येणारी जी मुलं आहेत ती 30-40 गावातली किंवा 30-40 आजूबाजूच्या 10 स्क्वेअर किलोमीटर एरियातली मुलं त्या शाळेत असतात, त्यामुळे आयत्यावेळी तुमच्याकडे अनेक भागाचं नेटवर्क फॉर्म होतं। मुलांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या ज्ञानाने गेलात, त्यांना तुमचं आधी शिकवणं जे आहे ते इम्प्रेसिव्ह आणि नंतर मग तुमचा स्वभाव आणि मग जंगलाकडे आपण बोलतो, मग अशा पद्धतीनं नुसते ते विद्यार्थी जे आहेत हे माझे मित्र झाले नाहीत, आज कॉन्झर्वेशनचं काम करतात।
मला अभिमानाने सांगावं वाटतं. मध्य प्रदेश मध्ये रेवा डिस्ट्रिक्ट मध्ये माझा एक मित्राचा आता माझा विद्यार्थी होत होतो, तर तो व्हॉलंटिअरी काम करायला इथे आला होता आणि पुन्हा गिधाडांचं काम करायला तो रेवा डिस्ट्रिक्ट मध्ये गेला. तो लॉंगविल वर्चर्स म्हणजे लांब कुटीचे गिधाड त्यांच्यावर काम करतोय. प्रणव कुलकर्णी जो महाडचा पत्रकार आपले जे कुलकर्णी आहेत त्यांचा मुलगा तोही माझा स्टुडंट आणि या प्रवीण कुलकर्णी माडमध्ये आमच्या बरोबर पुनर्के काढा. आज तो डेहराडून मध्ये एमएससी वाढल्या करून डॉल्फिन वर त्याचं संशोधन चालू आहे आणि गेली 3 वर्ष तो नॉर्थला फिरतोय, परदेशातही जाऊन होते आणि WWF सारखी संस्था किंवा वाईल्ड लाईफ जी डेहराडूनची संस्था आहे ती त्याला व्हॉलंटिअरी कामामध्ये आणि रिसर्चच्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतो. आणि आत्ता आत्ता गेलेला प्रतीक देसाई आहे तो पण इथलाच विद्यार्थी बाहेरचा, तो आता भरतपूर पक्ष्या बांधण्यामध्ये काम करतोय. त्याने आत्ताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी ट्रेनिंग केली. सो या उद्देशाने की आपण जे काम वाईल्ड लाईफचं काम जे वन्यजीवांचं आहे ते ऑलरेडी लिमिटेशन आहेत त्याला भरपूर, तर ते जर आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं तर त्या पद्धतीने ते विद्यार्थी पुढे कंटिन्यू होतील. आज आमच्याकडे 4 जनरेशनच्या फळ्या अशा आहेत की त्या मगर रेस्क्यू करतात, कुठे अजगर किंवा नागाचा पालन तर ते रेस्क्यू करायला जातात, कुठे गिधाडं पडली तर ते उचलून आणतात आणि त्यांचं पालन पोषण करतात. त्या सगळ्यांची माहिती व्यवस्थित कायद्याने ते वन विभागाकडे देतात, त्यामुळे कायदेशीर ते निगडीत आहेत. सो अशा पद्धतीनं एक जनरेशन आणि तीही वेगवेगळ्या राज्यात निर्माण व्हावी अशी माझी इच्छा होती आणि त्या पद्धतीने मी ही जॉब करतील. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये गिधाडांचा प्रोजेक्ट राबवण्याच्या पत्रकारांना आता आम्ही 96 साली पक्षमित्र संमेलन घेतो. कोकणमध्ये आमचे गुरु भाऊ काटदरे विश्वास काटदरे हे सह्याद्री मित्र निसर्ग संस्था चालवतात, त्याला आता भरपूर वर्ष झाले. पण त्यांच्यामुळे मी ह्या कोकणातल्या रुजलेल्या ज्या काही संवर्धनाच्या प्रकल्पाच्या बाबी आहेत त्या त्याच्यामध्ये मी रुजला गेलो आणि भाऊने मला बोलवलं त्यावेळी कासवांचं सर्वेक्षण करायचं होतं आणि गिधाडांचं देखील सर्वेक्षणाचा एक प्रोजेक्ट होता आणि हॉर्नबिलचा प्रोजेक्ट होता. तर ह्या तिन्ही प्रोजेक्टमध्ये मी सहभागी झालो आणि भाऊ बरोबर चिपळूणमध्ये त्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करत असताना महाडकडचं काम हे मी बघत होतो आणि त्यामुळे भाऊच्या त्या सगळ्या सायंटिफिक किंवा त्या डेटा कलेक्शन करण्याच्या प्रोसेसमध्ये मला खूप छान अनुभव आला. आणि 97 साली 96 चिपळूणला संमेलन झालं, 97 साली कोकण पक्षमित्र संमेलन आपल्या महाडला गेलं आणि मग या संमेलनामधून आता पक्षमित्र संमेलन घ्यायचं म्हणजे की नुसतं तुम्ही कार्यक्रम घेऊन चालत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला या इथल्या आजूबाजूच्या पक्षांचा एक डेटा प्रेझेंट करावा लागतो, त्यासाठी तुम्हाला बऱ्या परत फिरावं लागतं. त्यामुळे 2-3 वर्षाचा मी डेटा ऑलरेडी कलेक्ट केला होता, तो 1 वर्षामध्ये पुन्हा रिफाईन केला आणि मग रायगड जिल्ह्यामध्ये सापडणारी जी पक्षसूची आहे ती तयार केली. साधारण मला तरी आता 324 प्रकारच्या पक्षांची सूची मी तयार केली होती, त्यामध्ये स्थानिक आणि स्थलांतरित करून येणार म्हणजे आम्ही आपल्याकडे अगदी नॉर्थ अलास्कापासून गोडवेज नावाचे पक्षी जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोवर्स आहेत त्यातल्या समुद्र किनारे येतात, अनेक प्रकारचे हे परदेशी पक्षी अगदी 1000 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या बाहेरमध्ये येतात, या सावित्री नदीच्या तीरावर येतात आणि मग इथे त्यांचं विंटरिंग करून परत जातात. हे सगळं ज्ञान हे सगळं नॉलेज त्याचा डेटा हा त्या ठिकाणी पब्लिश करायचा होता आणि ते करत असताना आम्ही येणाऱ्या पाहुण्यांना गिधाडं दाखवणार होतो, येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही गरुडाची घरटी दाखवणार होतो. कारण त्यावेळी फील्ड विजिट असतात, तुम्ही समजा नागपूरहून आलात हे समजा कुणी अलिबागवरून आले तर त्यांना आपल्या इथं तुम्ही काय दाखवणार त्या दिवसामध्ये, मग आम्ही ते गिधाडाची घरटी त्याला दाखवायला नेलो होतो. त्यावेळी माझ्या बरोबर निरंजन संत होता, इंदिराबाई संत आधी, त्याच्यानंतर ए पी राय होते नाशिकचे वाईटर मॉडर, डॉक्टर सतीश पांडे होते पुण्याचे जिल्हा फाउंडेशनचे फाउंडर आणि अशी बरीचशी मोठी टीम होती. प्रकाश गोळे होते आपले गरवारे कॉलेजचे झोलॉजीचे एचओडी आणि प्रिन्सिपल आणि नंतर आयसरचे अध्यक्ष पुण्याचे डॉक्टर मिलिंद वाटवे जे उत्तम लेखक आहेत ते सुद्धा होते. असे अनेक मंडळी होते की ज्यांना आम्ही त्यावेळी गिधाडं दाखवले. तर जेव्हा मी 96 साली पेपरमध्ये हे सगळं पब्लिश झाल्यानंतर 1-2-3 वर्षाचा काळ म्हणजे 99 सालामध्ये BMHS आणि जागतिक दर्जावर प्रसिद्ध होणारे जी सायंटिफिक जर्नल्स आहेत त्या सुद्धा मी तेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी दिली की भारतातली 99.8% गिधाड संपले. आम्हाला प्रश्न पडला की आपल्याकडे 2000 गिधाड आपण बघितलेले आहेत, एकदा घुरट असेल की आपल्या मांजुराच्या ठिकाणी वडघरला तर 2-2, 4-4 गिधाड पटकन येतात आणि 2 तासात त्या मेलेल्या जनावराचा फडक्या पाडायचा. पण आता 30 गिधाड कमी आहेत मग आम्ही सोडायला लागलो आणि मग आम्हाला माहिती पडलं की खरोखर गिधाड कमी झाले. तुम्हाला आपल्या रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुठे आलं? आपल्या रायगड जिल्ह्यात आपण सहज रायगडला त्यावेळी जेव्हा फिरायला जायचो म्हणजे हा काळ अगदी 95-96 किंवा 2000 पर्यंतचा बोलता येईल,
टकमक टोकाकडे जाताना तुम्हाला कमीत कमी 15-20 गिड्यांच्या सावल्या दिसेल. डोक्यावरून गिधाडं भिरभिरेल, कारण रायगडला गेलं की सकाळी तुम्ही जाताना 10-11 वाजतात आणि त्या सुमारास गिधाडं ऑवरिंग करायला किंवा वरती एक थर्मल त्यांचा तो उष्णतेचा स्तंभ आहे तो घेऊन वरतीवरती ग्लायडिंग करतात आणि मग ते आपल्याला रायगडच्या परिसरात दिसायला लागतील. कुठलाही पर्यटक 2000 साल पर्यंत असा नाही की त्यांनी रायगडवर गिधाड बघितले, प्रत्येकाने गिधाड बघितले. आणि तसंच आपल्या माणगावमध्ये देखील गिधाड होती, तर रायगडचा परिसर आपण मागून घेतला तर त्या मागच्या बाजूला वाळूंचं खोरं येतं, शिवतरगडचं खोरं येतं, वरणचं खोर आपल्या घाटात येतं आणि ते असं असं करून करत आपण हा सगळ्या सायंजींचा घाट माता जो बघितला तर तो अगदी मालवसाच्या जाऊन शकतो. तर इथं आपल्या नाणीमाचीला प्रॉब्लेम मोठी होती, म्हणजे वाकीच्या मागचा एरिया जो MIDCचा तिथे जी माउंटेन रेंज आहे शिवतरगडकडे जाणारी किंवा रामदास पठारा तिकडे जाणारी, त्या ठिकाणी जवळपास 40-70 व्हरायटी होती गिधाडाची. ती आम्ही त्यावेळी पर्यटकांना दाखवली. वाघ दरवाजा जो आहे ना तिथे 15-20 झटी होती रायगडचा, टकमक टोकराची 40 झटी होती, समोर वारंगीच्या काढत झटी होती आणि जो पाण्याचा समोर लिंगणा माशी आहे त्या लिंगणा माशीला भिंतीला तर पांढरडा तुम्हाला कुठे पण दिसायची इतकी झटी होती. हे बघत असताना पालीला जेव्हा तुम्ही दर्शन घ्यायला जाता तेव्हा समोर त्या पालीचा गड आहे, गड आहे त्या गडाला लागून सुद्धा आजही त्या सुद्धागडला पांढऱ्या डाग तुम्हाला दिसतात. आजही आधी मोठी 5-7 घंटे तरी तुम्हाला बघायला भेटतात, तेव्हा ती सगळी भिंत पांढऱ्या डागांनी त्यांच्या चुकणी भरलेली असायची. तो आमचा भाग हा तिथून चालू होतो. याच्यामध्ये कड्यात गिधाडं जी घरती करतात ती प्रजात आहे लांब तोची गिधाडं, ती बदामी किंवा त्या दगडाच्या रंगाची असतात चॉकलेट रंगाची. आपल्याकडे भारतात येणारे एकूण 9 गिधाडं सापडणारी आहे, ज्याच्यामध्ये आपण जर हिमाचल पासून सुरुवात केली तर आपल्याकडे हिमाचल मधला ग्रिफन वल्चर, त्याच्यानंतर डेझर्ट मध्ये आपण आलो तर आपल्याकडे मायग्रेशन करून येणारे युरोप मधून युरेशियन ग्रिफन वल्चर येतात आणि सिनियरिस वल्चर येतात. त्याच्यानंतर आपण थोडे मध्य प्रदेशकडे वळलो की पुन्हा आपल्याकडे लॉंगबिल वल्चर्स आहेत, इजिप्शियन वल्चर्स आहेत आणि आपल्याकडे ह्या जंगलामध्ये सह्याद्रीच्या झाडावर काड्या कुड्या करून घरटी करणारे जे आहेत जे मसळ्यामध्ये घरटी करतात नारळाच्या झाडावर म्हणा आंब्याच्या झाडावर म्हणा किंवा चिरगावच्या सगळ्या जंगलामध्ये, तर ती जी आहे ती पांढऱ्या पाठीची गिधाड आहे. आणि आसाम किंवा बाकीच्या भागात आता अतिलुप्त होत चाललेले जात म्हणजे स्लेंडर बिल होईल तर गोलाकार कुटीचे ती प्रजात जी आहे ती. सो अशा पद्धतीने ह्या 9 प्रजाती ज्या आहेत आणि त्याच्यानंतर येतो तो सगळ्यांचा राजा जो किंग वल्चर, ज्याला आपण राज गिधाड असं म्हणतो. ते पूर्वी एक गोष्ट होती अशी की आपण गुरं टाकली याची त्या याच्यावर ढोर टाकीवर की तिथे सगळे गुरं खायला गिधाडं यायची आणि मग त्या ठिकाणची वाट बघायची राजा कधी येत होतो. राजाने डोळा फोडला किंवा मानलं हे केलं की त्याच्यानंतर मग सगळी गिधाड खायची गिधाडानंतर. अशा पद्धतीच्या गोष्टी सगळ्या खेडेगावात तुम्हाला ऐकायला मिळतात, कारण आपल्याकडे ते राजगिधाड पण होतं जे आमचं झालं. आणि नंतर आपण येतो की हिमाचलच्या अगदी लडाखी रिजनमध्ये अतिदुर्गम भागात सापडणार जे आहे ते गाडीवाला गिधाड बिअर्डेड वल्चर, ते त्याचा विंगस्पॅन 8-9 फुटात आहे, हे मोठं उंचीदार असतं. तर अशा पद्धतीने ही 9 प्रजाती त्या भारतात सापडतात आणि महाराष्ट्रात म्हणायला गेलं तर आपल्याकडे 2 प्रामुख्याने प्रजाती आहेत. मसळ्यामध्ये सापडणारे पांढऱ्या पाठीचं गिधाड ज्याला आपण इंग्लिशमध्ये त्याचं शास्त्रीय नाव आहे जिप्स बेंगालन्सिस आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला व्हाईट रम्प वल्चर असं म्हणतो. आणि कड्यामधलं जे आहे ते इंडियन लॉंगबिल वल्चर किंवा लांब चुकीचं कड्यातलं गिधाड सगळं म्हणतो आपण बदामी रंगाचं गिधाड असतो आणि त्याचं जिप्स इंडिकस असं शास्त्रीय बोलतो. मसळ्यामध्ये ते तुम्ही गिधाडांचा प्रोजेक्ट राबवला, तुम्ही गिधाडांची काय केलं? आता जेव्हा आम्हाला 99 साली कळलं की गिधाड कमी होत आहे तेव्हा साहजिकच आम्हाला आमचे जे मित्र आहेत डॉक्टर मिलिंद वाटवे आहेत, डॉक्टर प्रकाश घोळे आहेत, नाशिकचे लाडकेकर आहेत, त्याच्यानंतर दिगंबर गाडगीळ आहेत, त्या लोकांनी भारतामध्ये स्टडी म्हणून बरोबर हे विषय आणि त्या लोकांचे पत्र आलेले प्रत्येक काही समुदायामध्ये भेटलो तेव्हा सागर तुला गिधाड दिसतात काही तुझ्या गावात, तर मी म्हटलं की गिधाड संपले की निश्चित आहे, आमच्याकडे पूर्ण गेले नाही का? आमच्याकडे काही बाबतीत 15-20-25-50 गिधाडा दिसतात आजही. मग ते म्हणजे शोध लाव ना कुठेतरी घरटा असेल. मग आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा मी श्रीवर्धन मसाळ्या भागात ती बघायचो चांदोरला विशेष करून म्हटलं वडघरला तर उतराची उतरायची आहे. जरी जगात कमी गिधाडं झाली जरी भारतात ती जगात संपुष्टात आली तरी चांदोर किंवा मसाळ्यासारख्या जंगलांनी ती जोपासली तिथे जंगलं खास करून. आणि मग तिथे गेल्यानंतर मला कळलं की ही गिधाडं जी आहेत ही गिधाडं आपल्याकडे आहेत कारण त्यांच्या साईन काय, पण मला गिधाडं दिसली नाही. मी एकदा ह्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला दसवलीला गेलो माझ्या मित्राच्या शाळेवर दशरथ कातकर,
आणि त्याच्या इथे त्याला बोललं कारण त्याच्याकडे गिधाड बघायला आलो आज दोन तीन दिवस राहणार आहे, म्हणजे ध्वजवंदन झालं आणि मग मी दोन दिवसांनी निघालो. तर तिथून आपण म्हसाळकर येताना पांगोळीचं पठार लागतं वडघर, त्या वडघरच्या पांगोळीच्या पठारावर मी अशीच बसलो होतो, खिडकीतून दरीचा भाग नेहमी बघतो तसा बघत होतो. तर तिथे म्हैस मरेली बाजूला टाकली होती त्या वडघरच्या त्या वाड्याच्या झाडाच्या बाजूला आणि तिथे ही गिधाडं उतरली, ही इंजिन 22-25 गिधाडं होती. मी तसंच त्या कंडक्टरला वेळ मारावं सांगितली, उतरलो, बॅग घेतली आणि तिथे दिवसभर त्या गिधाडांचं निरीक्षण केलं. साधारण पाहुण्याचे 10 समोर असते गिधाड मी बघत होतो, संध्याकाळी 4 ती गिधाडांतून उरली नव्हती. भेटलेलं मास त्यांनी खाल्लं, हे टक्ट त्यांचं ते क्रॉप भरलं होतं, म्हणजे अन्नाचं जे पिशवी होती ती अशी फुगलेली दिसत होती आणि मस्तपैकी ते बास्किंग पंख पसरून ते सूर्य स्नान करत होते आणि थोडस इकडे तिकडे उडून परत त्या खांद्यांवर होते, ते झाडांच्या बसत होते आणि मग 4 त्यांनी उडायला सुरुवात केली ती म्हसाळे विचार. आणि तिथे येऊन मी काय बघतोय म्हणून एक तिथं स्कूटरवाले राजेंद्र वाणी किंवा राजा वाणी जे श्रीवर्धन मधले पर्यटनाचं त्यांचं किंवा हॉटेल शॉटर काय होते ते जात होते एमिटीमध्ये. ते म्हटले काय करतो पण असं झालं इथं नव्हती बघितली बरोबर विचार, बरं झालं मला दाखवलीस ती. मग त्यांच्या गाडीवर बसलो आणि ती उडकी गेल्या आम्ही बघत बघत त्या म्हसाळे विचारने आलो. बरं ती फिरताना एकदम फास्ट जात नाहीत ना, त्याची हळूहळू उडतात वरती जातात परत ते दुसरा उष्णतेचा स्तंभ बघतात ते परत खाली येतात परत ते स्तंभ घेतात वरती जातात. उष्णतेचा म्हणजे हवा गरम होते आणि गरम हवा हलकी असताना ती खूप स्पीडली वरती जाते. ती वरती जाणारी हवा येत ना ही गिधाडांना काय करते त्यांचे पंख काहीही न हलवता म्हणजे असे असे बीट करण्यासाठी ऊर्जा लागते ती काही ना होता ते त्याच्यामध्ये घुसतात त्याच्या विशिष्ट पद्धतीने आणि ते थर्मल घेऊन असे गोलगोल गोलगोल त्या घारीने फिरतात असे घेऊन जातात आणि ते मग पंख फक्त पसरले असतात तर आपण ग्लायडिंग म्हणतो किंवा त्याचा विहार फक्त तो आणि अशा पद्धतीने त्या गरम स्तंभांचा विहार घेऊन ते उंच उंचतात. 2000-4000 फूट गेले की पुन्हा काय करतात दुसरा स्तंभ तिथं लांब त्यांना दिसतो मग त्या स्तंभात ते घुसतात जाऊन मग तिरते स्पीडली जातात पुन्हा तो स्तंभ पकडतात परत वरवर जातात परत तिसरा स्तंभ दिसतो त्यांना असे असे करून ते हजारो मैल प्रवास करत असतात पंख न मारता. त्यांना इतर पक्ष्यांसारखं कारण त्यांना जी एनर्जी येते जी ऊर्जा साठवायची जे अन्न मिळायचं ते परत मिळेल काय माहिती नाही ते साठवून ते त्या शरीराच्या याच्यामध्ये काही न वापरता जेवढं कमीत कमी अन्न वापरता येईल तशा पद्धतीने ते उष्ण करतात. आणि मग म्हसाळ्यामध्ये आम्हाला ती कॉलनी म्हणजे ती गिरार जाताना किरगावच्या साईडला आणि तिथं आम्ही बघितलं संध्याकाळी जाताना त्यांना बघितलं. सो याच्यानंतर मग आता ते गावात जायचं कसं काळोख पडायला लावता म्हणून मी खांबेटे पत्रकार आहेत म्हसाळ्याचे संजय खांबे त्यांना भेटलो त्यांना म्हटलं गिधाड बरं दिसून दिसतो त्याला बातमीदार का त्यांनी लगेच बातमी दिली काय म्हणतात गिधाड दिसली तर आमच्याकडून गेली ती मग त्यांनी पहिली ती बातमी लिहिली माझ्याकडे तेव्हा फोटो नव्हते न फोटो असलेली तेव्हा नेटवर्क एवढं अवेलेबल नव्हतं वेब गुगल बिगलचं तर साधी एक बातमी आपण जिथे लिहून टाईप करून टाकत होतो ती बातमी काय आहे की म्हसाळ्यात पुन्हा गिधाडांचं दर्शन. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्या किरगावला गेलो तिथे जायला वाटलं सडकेच्या वाडीला रस्ता जातो खाली दरीत उतरलो 1-3 फूट परत वरती 400 फूट वरती चढलो आणि तिथे ते तुमुंडार गाव ज्याच्यामध्ये 6 घरं इकडं आणि 5 घरं इकडे गिधाड गिधाडाचं ते किरगाव संपलं. किरगावचे तिथं सरपंचांना भेटलो किशोर गुरगुळे त्यांचं नाव आणि म्हटलं मी इथं राहणार आहे मला एक खोली द्या तुमची मी शाळेची शाळेत मी राहीन आणि मला म्हटलं ही गिधाड बघायचं म्हणजे आमच्याकडे मॉब गिधाड होती आता गिधाड गेले कुठे मेली टपाटप खाली पडून मिळते आणि बोलती ते गावाच्या कचऱ्यावर यायची पण बिचारी काहीतरी झाला त्यांना रोगराय आली आणि ती एक सर सकट गेली ही 2-3 गिधाड आम्ही मेलेले टाकलेली म्हणलं काय बोलताय काय म्हणजे आहे चांदूरला पण अशीच नाही म्हणलं काय बोलताय चांदूरला कोणाकडे तर म्हणे आम्ही किंडेमकडे जातो पोलीस पाटील हा पोलीस पाटील त्यांच्याकडे तुम्ही विचारा असं करतो मी गावात राहिलो आणि त्या गावामध्ये साधी गिधाड कुठे राहतात असं निरीक्षण चालू केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना गावकऱ्यांना संध्याकाळी पहिले गिधाड आली दुसऱ्या दिवशी सकाळी ती झाडावर बसली होती आणि सगळ्या गावकऱ्यांना घेऊन मी ती 22-28 गिधाड दाखवली म्हणजे ही बघा ही तुमच्या गावातले गिधाड जगात संपलेत पण आज तुमच्याकडे ती आहेत आणि आता आपल्याला इथं गिधाड संशोधन करायचं आहे मी त्या कामासाठी तुमच्या गावात राहणार आहे म्हणजे 3-3.5 वर्ष मी त्या गावात राहिलो तांदूरला राहिलो ही तांदूर आपलं माता म्हणजे मामांकडे आपल्या खामगावला ते टपरीवर हे नाही का त्यांच्याकडे अशा पद्धतीने अनेक ठिकाणी राहून त्याच्या ठिकाणी त्या गिधाडांच्या देवराय ज्याच्या देवराय बघून मी त्यांचा शोध पुन्हा चालू केला आणि आम्हाला ही कॉलनी 99 ऑक्टोबरला जानेवारीला ही देतो आणि तिथून मग आमचं ते संवर्धनाचं काम चालू.
काय केलं? पहिले प्राथमिक ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं की गिधाड का कमी होत आहे, त्यांना काय होय. आणि जेव्हा आम्ही दुर्बिणीने बघितलं तर त्यांची दोन घरटी होती गावापासून आणि 28 गिधाड जास्तीत जास्त मी त्या ठिकाणी मोजली. त्याच्यामध्ये पांढऱ्या पाटीची पण गिधाड होती आणि कळ्यातली आली की पण पावणे गिधाड होती. ठीक आहे, तिथली स्थानिक म्हणजे थांबणार नाही काय ती कळ्यात. मग हे दोन्ही जाती बघितल्या आणि पुन्हा त्यांचे दिवसाच्या रोज आम्ही उमंड धावतो, उडतात, उडून कुठंतरी जातात, पण संध्याकाळी परत येतात. मग पहिले कुठे जातात तर त्यांचा मागोवा घेतला. प्रत्येक वेळी काय मागं जाणं कठीण होतं, कुठेतरी आकाशात उंच जातात ते, पण जिथे जातात तिथं परत दिवसभराचं परत दिसतात कुठेतरी ते. असं करता करता महिन्याभर त्यांच्या आम्हाला मुवमेंट कळली की चिरगावची गिधड त्या घोडशे घाटाच्या साईडनी चांदुराकडे जातात, चांदुराकडून ते रायगडला जाऊन येतात, रायगड मांडव हा. आणि कधी आधी 15 मिनिटात पोहोचतात कारण त्यांचं एरियल डिस्टन्स स्टेट आहे आणि त्या एरियल थर्मल चांगलं मिळायला किती जातात. आणि मोस्ट ऑफ दी 10 ते दुपारचे वेळ ते सगळं त्यांचं उड्डाण रायगड, आपलं माणगाव, इंदापूरचा भाग, तो पुढचा तळा, तळागड, तळागडवरून परत म्हसळा, परत श्रीवर्धन, परत श्रीवर्धनवरून खाली त्या वेळाच्या साईडला असं करता त्यांचा विहार झाला. हा विहार आम्ही 1-2 महिने सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी बघत होतो आणि माहिती गोळा करतो की बाबा तुम्ही वेळ असता कधी बघितलं गिधाड, मी आता तो 3-4 येऊन जातात. कोणी म्हणतात आम्ही याला फणसारच्या काही ठिकाणी जाताना बघतो पण ती परत येतात तिकडे गेले असते. कोणी म्हणतात त्यांच्या तळागडावर वस्ती लागतात म्हणून तळागडावर आम्ही राहिलो होतो, तर तळागडावर पण ते आम्हाला कळली की संध्याकाळी कधी कधी वस्तीला पण ते असायची. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्यांचा मागोवा घेत आमचं साधारण 7-1 महिने त्यामध्ये गेले. आणि मग आम्ही ठरवलं की प्रत्येक वेळी महाडला जाऊन यायचं किंवा प्रत्येक वेळी बागला बाग टूलर घेऊन हा सगळा प्रवास करायचा आहे काही शक्य नाही. मग जिथं आपली गिधाड आहे तिथं आपण घर भाड्याने घेऊ किंवा गावकीचं घर किंवा शाळा आपण राहू तिथं आणि तिथं राहून 4-5 दिवस आपल्यात राहतो. अशा पद्धतीने संकल्पना पुढे आली. तर माझ्याबरोबर राहणारे 1-2 जण आधी असतात, आपले व्हॉलेंटियर्स आहेत, माझ्याबरोबरचे काही माझे विद्यार्थी असायचे, काही मित्र यायचे. मग म्हटलं गावातली खोलीच बघून तिथे एक आपण गिधाड अभ्यास करतो म्हणून अभ्यास, त्याचं पुढे संवर्धन करायचं म्हणून संवर्धन, आणि ते करण्यासाठी संशोधन म्हणून गिधाड अभ्यास संशोधन आणि संवर्धन केंद्र अशी केंद्राची स्थापना केली. ते आमची स्थापना 2000 झाली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात. वन्यजीव सप्ताहाच्या वेळी आम्ही तिथे उद्घाटन केलं भेकऱ्याच्या कोंडावर. त्या चिरगावच्या वरती भेकऱ्याच्या कोंडावर गाव आहे आणि त्या गावात बसतं म्हणजे गावकरी बसते आम्ही ते उद्घाटन केलं आणि तिथून आम्ही त्या केंद्राद्वारे ते काम चालू केलं. मग पालीला एक केंद्र केलं निमेनकडे, त्याच्यानंतर या माळेमातीला केलं मामोटर म्हणून त्यांच्या घरी, आणि अशी आम्ही 8 केंद्र चालू केली. वडगरचं ऑब्व्हियसली मामाकडे आम्ही जायचो, मामाकडे राहायचो आणि तिथंच त्या केंद्राचं काम चालायचं तिथे. आणि अशा पद्धतीने ह्या 8 केंद्रांमध्ये आम्ही जी वेगवेगळ्या ठिकाणी होती म्हणजे पाली कुठं आलं, रायगडचा मागचा भाग कुठे आला, श्रीवर्धन कुठे आलं, म्हसळ कुठे आलं आणि तळ्या कुठे आलं, या सगळ्या ठिकाणी साधारण 13 वर्ष सातत्यानं आम्ही त्यांना मॉनिटरिंग केलं. आणि 1 वर्षातच त्यांना आम्हाला कळलं की हे काहीतरी गडबड आहे, की ही उपासमारीचं काम होत आहे, डिहायड्रेशन त्यांचं होतं आणि हे त्यांनी दुर्बिणी लावून ते निरीक्षण त्यांचं करायचं. बऱ्याच वेळा ते उपाशी जाणवत होते. आम्ही गावातलं भुरं तुमचं मरत नाही ते म्हणतात मरतात ती, पण शासनाने आम्हाला ऑर्डर दिली की ते पुरायचं म्हणून नाही तर नदीत फेकायचे. मग तिथे आम्हाला पहिला प्रॉब्लेम झाला होता की गिधाडांचे उपासमार होते त्यांना अन्न दिलं. तेव्हाचे कलेक्टर होते डॉक्टर सूर्यवंशकर आपल्या रायगड जिल्ह्याचा, त्यांना भेटलो. सूर्यवंशी म्हटले आता नियम तर आपण काय बदलू शकत नाही, तर मी तुला तुझ्या एरियामध्ये म्हणजे महाड काय तिथं थोडं एक नेटवर्कवर आपण थोडी उभा देऊ. मग आम्ही त्या विकास गटाचे जे अधिकारी असतात गटांचा विकास किंवा शिक्षण या लोकांकडे एक बैठका घेतल्या आणि त्या 2 ऑक्टोबरला बैठका होतात. एक मसाळ्यात बैठक झाली, चांदोरला झाली आणि एक आम्ही महाडला घेतली. त्या ठिकाणी आम्ही व्हेटरनरी डॉक्टर बोलवले आणि गुरांना तुम्ही न पुरता आमच्या ताब्यात द्यायचं आणि आम्ही जाऊन ते फिडिंग ग्राउंडवर टाकणार, ढोर टाक्यावर नेऊन टाकायची ती सुरुवात. आणि गोरण कुठून गोळा कोल्हापूरपासून अगदी वरचे हे वरणबिरणचे गाव आहे तिथून आणि मला वाटते खोपोलीपासून आम्ही आणतो. खोपोली तिथे ट्रान्सपोर्टेशन बघायचं आता त्याला पण आम्ही आता एक वेगळ्या पद्धतीचं एक काय केलं म्हणतो नियोजन केलं. 5-7 वर्ष आम्हाला त्रास झाला पण त्यानंतर आम्ही काय केलं त्या गावात युनियन आहेत, कोणाच्या पिकअपवाल्यांची युनियन आहे, तशा मिनिडरवाल्यांच्या तशा, त्या युनियनमध्ये जाऊन आम्ही त्यांची एकत्र बैठक घ्यायचो. आम्ही त्यांना काम सांगायचो की वर्षभर महाडवरून मासात गुरं न्यायची आहेत तर त्याचा आम्हाला खर्च सांगता येईल, वर्षभर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट देणार, तुम्ही 2 पिकअपवाले का 4 पिकअपवाले तुमचे तुम्ही नावं ठरवा आणि मेलेल्या गुरांची वाहतूक करायचे. नियम नियम सगळं पोलीस दिलेच आम्ही सगळं बघू की त्यांची परमिशन घेण्याचं लिगल काम जे आहे ते तुमच्या गाड्यांचं परमिशन असं करून आम्ही मग युनियनला भेटून आम्ही डिस्टन्स निश्चित केले.
तर सुरुवातीला तेव्हा थोडी स्वस्तही होती, पण तरी देखील 1800 आणि 1822 पासून हे महाड ते म्हसळा किंवा श्रीवर्धनपर्यंतचं काम चालू झालं. आज मितीला एका खाद्याला आम्हाला महाडपासून श्रीवर्धन किंवा म्हसळ्यापर्यंत 4000 ते 5000 रुपये ट्रान्सपोर्ट गेले. महिष काकाला त्याचं दिवस जातो, कारण असं नाही ना की बॉक्स टीव्हीचा कसा उचलला आणि पटकन श्रीवर्धन सोडून आला असं नाही येत. ते काम म्हणजे त्या वाड्याची तर महिष हे करायला लागते, ती उचलून महत्वाचं तिथे टाकायला लागते. ही गावं रिमोट एरियामध्ये असतात, त्यांच्या वाडी अजून अतिदुर्गम भागात असतात आणि त्याच्यातून मग ते आणून त्याला 2-2.5 तास थांबतात जातात. बरं, ते कामकाज करण्यासाठी आमची जी काही माडमधली टीम आहे किंवा गावातली टीम आहे ती शोधून पकडून बळजबीने आणायला लागते, कारण हे मेलेले गोर असतात ना, घरी असेल तर वास येत नाही, पण जरा 7-8 तास झाले त्याचे घाण वास येतात. आणि मग त्या पद्धतीने त्या गुरांना गोळा करण्याचं काम आणि मग पर्याय त्यांना टाकण्याचं काम हे कमीत कमी 8 ते 14 किंवा कधी कधी 18 तासाचं काम असतं. तर या पद्धतीने हे कामकाज चालतं. बिधाडांना तुम्ही त्या गाडीत असली तर गाडीत की 17 ते 18 तास लागतात. आता ह्या हे खाद्य गिधाडांना नेणं आहे ना, हाच या गिधाड प्रकल्पातला अतिशय कठीण न जमणारा खर्चिक भाग आहे. तिथे गिधाड म्हणजे उतरतील किंवा त्यांना आपण बाकीचं संबोधन करू, त्यांची झाडं वाचू, जंगलं वाचू, हे थोडं अधिक मी म्हणून सोपं भाग आहे. पण जे मेलेले गिधाडचं पहिले मेलेल्या गुरांचं ते मेलेल्या गुरांना पहिले गुरं मेलेले आहेत ना ते माहिती करणं, कारण आता मोबाईल आहे, पूर्वी तेवढं नसायचं. हा निरोप आम्हाला पोहोचेपर्यंत भरपूर वेळ जायचा, काही वेळा फोनने लँडलाईन यायचे आम्हाला मेसेजेस, तर काही वेळा आम्हाला गावकरी सांगायला यायचा आणि तो दुपारपर्यंत पोहोचायचा. तर तिथपासून आम्ही सातत्य ठेवलं, पण तेव्हा मग म्हटलं अन्नामध्ये ना आपल्याला खंड पाडून चालायचं नाही, कारण जेव्हा गिधाडांना पिलं होतात ना तेव्हा ह्या पिलांचं संगोपन करण्यासाठी त्यांची उपासमार होऊ नये म्हणून आपल्याला सातत्यानं तर काही गुरं भेटत नाहीत मेलेली, मग आपल्याला मटणवाल्याचं गेलं पाहिजे. म्हणून आम्ही महाडच्या मटणाचे युनियन, माणगावच्या मटणाचे युनियन, गोरेगावचे युनियन आणि आपल्या श्रीवर्धनचे युनियन या लोकांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुमचं रविवारचं बुधवारचं जे काही वेस्ट मटेरियल जातं तर ते आम्हाला तुम्ही देत चला आणि त्या पद्धतीने आम्ही मग ते वेस्ट मटेरियल त्या ठिकाणी टाकत आहोत. कारण हे मेलेलं कुत्रा आहे, उंदीर आहे, मांजर आहे, ही काही गिधाडं खात नाही. गिधाडांना खायला हे मेलेलं गुरं, गाढव किंवा असे प्रकारची जनावरं लागतात मोठी, ते काही छोट्या जनावरांना कुत्रा मांजर असलं काय असलं काय खात नाही. तर असे पकड, कारण पहिल्यांदा आम्ही जेव्हा काम चालू केलं ना तर आम्ही कुठे ना कुठे तरी कुत्रा मेलेलं असायचं, ऍक्सिडेंटला म्हणा किंवा काय म्हणा, पण आम्ही कुत्रे पण गाडीला बांधून नेलेले आहेत, पण ते दिवसभर बसून गिधाड आत्ता उतरतील मग काय उतरले नाही, पण गुरांच्या ह्याच्यावरती उतरायची. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक 2-4 महिन्यामध्ये हा प्रश्न पडला की गिधाड तर उतरत आहे पण त्यांना खाता येत नाही, इकडून तोंडाकडून तरी खात आहेत आणि मागच्या बाजूने खात आहेत, अशा पद्धतीचं चित्र होतं. मग बाकीचा भाग तसाच राहतो, मग परत ते दुसऱ्या दिवशी येतात, परत तिसऱ्या दिवशी येतात आणि जे काय मग सडलेलं त्याच्या तोंडातून निघतं किंवा बाहेरच्या बाजूतून निघतं ते त्याला हे करून पुश करून मग आतमध्ये ते स्वतःच्या फोर्स वापरून ते आतमध्ये जायचा प्रयत्न करायचे. आणि त्याच्यामध्ये पण समजा त्या ठिकाणी कोला असेल, एखादा तरस असेल, तर त्याने जे फाडलं तर त्यांचं काम असं सोपं व्हायचं. आम्ही 2-3 महिने काय आमचं डोकं चालत नव्हतं, ते काय करावं नसतं. एक गावकरी आमच्यासमोर शेजारी बसले, त्यांचे मुलेले गुरु होते ते आले ते काकाला आणि ते म्हटले बघू माझं काय प्रॉब्लेम का कसं काय होत होतं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं अहो तुम्ही अशी काय वाट बघत असतो, ते गिधाड थोडी खाणार आहे, तुम्ही एक चाकू घ्या आणि ते कातडी आहे ना ती पहिले कापा, तुम्हाला माहिती नाही वाटतं पूर्वी हे जे आपल्या समाजाचे कर्मकार समाजाचे लोक होते त्या लोक ती काढायची आणि ती चपला किंवा इतर वस्तू बनवण्यासाठी चामड्या घेऊन जायची आणि अशा पद्धतीनं ते एक वेगळं लिखाण असतं. मग म्हटलं पण त्याच्या आधी पण काय तरी वन्यजीव असतील ना, तर म्हटलं हो तरच त्याला फाडायचा, जंगली कुत्री होती ते फाडायची किंवा तुमचे बाकीचे जे काही राम मंदिर तिथे त्या जायच्या, तर ती फाडून मग तिथे एकदा छोटासा काप भेटला की गिधाडा मग तो पुसून तो फॅक करतो आणि राजे तो गिधा राजा गिधा तो आता नाही म्हणतो राजे गिधाड तो फाडतो, तर राजे गिधाडा तोची ताकद असते तो ती स्किन फाडतो, बाकीचे गिधाडांनी जमत नाही, म्हणून पहिले त्याची वाट बघायची अशा पद्धतीने तो हे असायचा. तर अशा पद्धतीने मग ती आम्ही गावकऱ्यांच्या काही नॉलेज काही त्यांचं ऐकून आणि आमच्या एक्सपिरियन्सनी या सगळ्या बाबतीत आम्ही काम आमचं चालू केलं आणि मग खाद्य ढोल टाकेवर टाकायला सुरुवात व्हायला लागली चांगली आणि त्याच्यावर व्यवस्थित गिधा लागली हार्ड राहतील इथपर्यंत खायला आणि मग हे काम चालू असताना 2:00 नंतर 4 घंटे झाली, 4:00 ची 5 घंटे झाली, 5:00 ची 9 वर्षे झाली, 9:00 ची 11 घंटे झाली, अशा पद्धतीने 5 ते 6 वर्ष सातत्याने ते काम
अतिशय चांगल्या पद्धतीने गावागावात उभं राहिलं. आत्ताच मी वाचलं काहीतरी की रायगडमध्ये आता काहीतरी 274 काहीतरी बिघाडांची संख्या काय सांगता. आता त्यावेळी ही 28-30 बिघाड उरली होती, काही बाहेरून यायची, त्या सगळ्यांच्या मी घरटी पहिले मोजत होती, कड्यातली घरटी मोजली आणि इथली घरटी मोजली. घरटी म्हणजे तुमचा परफेक्ट पॉप्युलेशन, तो तुमचा घरटी मागे म्हटलं की ते तुमचं परफेक्ट गडा घरट्यात एक, हा एक आई बाबा आणि त्यांचा एक चुलू एवढा घरट्यात. गिधाड हे वर्षाला एकच अंडे टाकतं आणि एकच त्याला वर्षाला किलो होतं, त्याला 4-4-5 किलो होत नाही. मग अशा पद्धतीनं गिधाड जे काही एक अंडे टाकतं त्या अंड्याचं संगोपन होणं आणि त्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिलाच, आणि तो पिला म्हणजे असा 15 दिवसात किंवा 20 दिवसात किंवा 2 महिन्यात पटकन वाढून उडत नाही. तो त्या घरट्यामध्ये साधारण 3.5 महिने राहतो आणि त्याच्यानंतर घरट्याच्या आजूबाजूच्या परिसरात त्याचा पुन्हा 2 ते 4 महिने त्याला आई बाबा फीड करतात किंवा त्याचं रक्षण करतात. त्यांच्याकडे एक कम्युनिटी असं एक चांगली एक काय म्हणजे सामाजिक त्यांचे जे बांधणी ते खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे नुसते ते गिधाडांना खायला दिलं किंवा काय झालं अशा पद्धतीचं आपलं ऑब्झर्वेशन होतं, तर त्याच्या पद्धतीकडे त्यांचं बिहेवियर पॅटर्न झालं. आम्ही एक बघितलं की आई बाबा त्यांना काय उडायला शिकवत नाही, उडायला शिकवणारी टीम अजून वेगळी, म्हणजे उडतात ते नैसर्गिक त्या वरती जातात ना, पण तुला वरती कशा पद्धतीने गेलं पाहिजे, थर्मल बॉल कसे शोधले पाहिजे, त्याच्यानंतर तुला शिकारी शोधण्यात जे काय मिळालेली गुड आहेत ती कुठे कुठे तुला कशी शोधावी लागतील, इथं नाही मिळाले तर कुठं कुठं जायचं, हे स्थलांतर जे आहे लोकल ते कुठं कुठं करतं हे सगळं शिकवणारे त्यांच्याकडे सिनियर गुरु आहेत सगळे, आणि त्या गिधाडांमध्ये ते टीम घेऊन जातात, गिधाडांमध्ये सिनियर हा आणि ते त्यांना ते शिकवत असते. तर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित त्यांच्याकडे आणि कोणी घरटं सोडत नाही, सगळ्या जरी पॉप्युलेशनला उपासमार व्हायला आली आई बाबांना आणि आता कळले की आता आपण घरटात केलेलं टाकू आणि मग आपण जाऊ, तरी पण 1 ते 2 गिधाड त्या सगळ्या गिधाडांचं घरट्यांचं रक्षण करायला त्या ठिकाणी राहतात. 10-15 घरटी जवळ असतो त्याच्यामधले ते 2 तरी तिथे सिनियर राहणार आणि बाकीचे अन्नाचे सोबत हा तुम्ही प्रत्यक्ष पाहिजे. हो अशा पद्धतीने तुम्ही यांना जेव्हा खाद्य द्यायला सुरुवात केली त्यावेळेला तिथे काय काय खाद्य देताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, ते मग खाद्य द्यायला सुरुवात झाल्यानंतर तिथे किती प्रमाणात साधारण कशा पद्धतीने वाढ होत होती? पहिली गोष्ट म्हणजे खाद्य त्या ढोरट्याकडे टाकणे खरंच चॅलेंज होतं, कारण बऱ्याचशा प्रमाणात लोकांचं एवढं कॅनव्हसिंग झालेलं आहे की मेलेलं गुड बाहेर ढोरटाकडे टाकलं की आमकाच रोग येणार, मी एकतर आपल्या गायीवरून रोग लागेल नाही तर आपल्या माणसांना काहीतरी आजार पण येईल. अशा पद्धतीचं एक समज लोकांच्या लोकांची अगदी चांगला या काही वर्षात झाला होता. त्यामुळे आम्ही जेव्हा पहिल्यांदा गुरं टाकायला गेलो त्यावेळी गावकरी बोलले की इथं जर गिधाडं उचलली नाहीत तर तुम्ही हे जे काही टाकलं ते दुसऱ्या दिवशी साफ करायचं न्यायचं, इथं आम्ही तुमचं घाण काय साफ नाही हे फार महत्वाची अडचण होती. की काही गावकऱ्यांनी आम्हाला सरळ सरळ नाही सांगितलं की नाही टाकायचं, पण जी काय बाकीच्या सिनियर्सांनी ओळखी होत्या किंवा बाकीच्या काही काम पटलं त्या लोकांनी म्हटलं की तुम्ही त्या ठिकाणी टाका. मग अशा प्रकारे आम्ही जवळपास 3 वर्षामध्ये 168 गावांमध्ये आम्ही फिरलो, म्हणजे हे मी सांगत नाही की 1 वर्षात गेलो आणि प्रवचन करून आलो, आम्हाला 3-3.5 वर्ष लागली समजून त्याच्यामध्ये मग आम्हाला ही ते 8 ठिकाणं भेटली. त्या गावकरी स्वतःवर म्हटले की तुम्हाला आम्ही जागा देतो, काही जणांनी स्वतःची जागा सांगितली की माझी जागा आहे म्हणजे गावकीचं टाकणं राहणार पण माझ्या जागेत तुम्ही टाकत जा, अशा पद्धतीने लोकांनी सहकार्य केलं आणि मग टाकत राहिले. आणि मग आम्हाला कळलं जसं त्यांना खाद्य भेटतंय तसं त्यांची संख्या व्यवस्थित पुरवत होते आणि वाढते, किलू मरत नाही. त्यामुळे उपासमार टळली तर जवळपास आम्हाला आठवते पहिले 7-8 ऑलमोस्ट जवळपास 9 वर्षापर्यंत एकही मुलाचं म्हणजे एकही पिलाचं त्या मेलाचं रेकॉर्ड आमच्याकडे नाही घरट्यामध्ये बोलून पडलं. मला ते 11व्या का 12व्या वर्षी जेव्हा काही प्रमाणात मला खाद्याची कमतरता होती आणि कुठंतरी एक खाद्य कमी पडत होते त्यावेळी उपासमारीने 1-2 घरट्यामध्ये नेक्स्टमध्ये मिळत काही पिलं जे ती उपासमारीने मिळली. हे एकमेव रेकॉर्ड आम्हाला एवढ्या वर्षातलं, पण एवढ्या 28 वर्षाच्या काळात हे सोडलं तर अजून उपासमारीला हे पॉप्युलेशन सामोरं जाईल असं काय झालं. बऱ्याच वेळा जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की मेलेलं जनावर भेटले नसतं आम्ही मटण विकत घेऊन टाकतो त्या पद्धतीने आजही आमचं काम चालू आहे. श्रीवादरमध्ये माझे स्नेही आहेत की ज्यांनी माझ्याबरोबर बरीच वर्ष काम केले घोणे म्हणून, तर ते त्यांचं मटण दुकान आहे तर त्यांचा मुलगा या कामाचा भाग आहे. मला मटण उधारीत कोणाला देत असतील मटण हे मला माहिती नाही,
तर तो मला 60-70 हजाराचं मटेरियल उधार देतो. हे फार महत्वाचं गाव आहे की तुम्ही काय झालं म्हणता वेल ऑर्गनाइज म्हणा वेल इकॉनॉमी झोन ज्यावेळी जाल आणि ते सगळं पैसे देऊन ज्यावेळी करावं जाईल त्यावेळी ते होत नाही. लोकल जो माणूस आहे त्याला जेव्हा वाटतं की ठीक आहे सागर सरांकडे पैसे नाहीत पण मी इथला ना सिवर्धनचा माझी इकडं आहे मी त्याला खायला लागतो तेव्हा तो आपसूक फोन करून सांगतो मला सागर सर ठीक आहे आठवड्याने आपण बघू पण आता मी त्याला खाद्य टाकतो आपण ते दिल्याचं दिल्याच्या नंतर. विधानांमुळे आपण पाहिलं तर की घाण आहे म्हणजे गुरं मेल्यानंतर तुटतात त्याच्यातून जे काही घाण निर्माण होते त्याच्यापेक्षा गुधाडाने खाल्ल्यामुळे स्वच्छता जास्त होते आणि पर्यावरण होतं असं तुमचा म्हणतो. आपलं पहिल्यापासूनच आपण अगदी आपल्या महाभारत रामायणाच्या काळापासून जटायूंची ओळख आपल्याला आहे संस्कृतीमध्ये की त्यांनी जाऊन तिथे धारण होतं तेव्हा त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पंख दुरला गेला अशा पद्धतीने त्या स्टोरीज आपल्याला मिळतात. इव्हन मी बालिंडोनेशियापर्यंत प्रवास करून आलो अनेक मंदिरांमध्ये गिराडांचे स्पर्श आहेत. गिराड आपल्याकडे देवदूतासारखीच मानली गेलेली आहे की बोन पारशी लोकांमध्ये देवाशी थेट संवाद साधणारे आणि आपल्याला थेट मोक्ष मिळून देणारा एकमेव गिराड आहे. त्यामुळे तो जोपर्यंत तुमच्या बॉडीला हे करत नाही मग त्याच्यानंतर आपण लडाखमध्ये बघतो नेपाळ त्याच्यानंतर भूतानमध्ये बघतो तर आजही तिथं संस्कृती असते की जे लामा लोक आहेत ते लामा लोक मृत्यूनंतर त्यांची जी मृतदेह आहे तो गिधाडांच्या काळींचा अशा पद्धतीनं त्याला एक देवाचं स्थान आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. तर इथून जर बघायला गेलं तर त्या गिधाडांचं अस्तित्व आजपर्यंत जे आहे ते स्वच्छता म्हणून आणि देवदूत म्हणून या दोन्ही गोष्टींनी चांगले. देवदूत ही संकल्पना आलीच आहे पण तुम्हाला रोगराई पासून वाचवणारा हा डॉक्टर तुमचा कोण असतो देवदूत असतो. तसाच रोगराईपासून वाचवणारा आपला गिधाड कोण आहे तर मुळात तो देवदूत. म्हणून देवदूताची संकल्पना ही स्वच्छतेच्या कामगारापासून आलेली आहे. पूर्वीपासून लोक बोलतात गिधाड नाही ना तर तुमचं जंगल स्वच्छ राहणार नाही म्हणजे आपण जाऊ दे आपण शिकलो तरी आहोत पण जी लोक शिकलेले नाही आहेत ते ही सी ढोल टाके बैलगाडीवर म्हणा दोरी निवडून म्हणा प्रत्येक गावाला ढोल टाकी होती असं एकही गाव आपल्या भारतामध्ये नसेल की इथे ढोल टाकी नव्हती. प्रत्येक गावात राजस्थानमध्ये हिमाचलपासून त्या अगदी ह्या कोकणाच्या कन्याकुमारीपर्यंत मी गेलो त्या सगळीकडे ढोरटाचे अस्तित्वात होत्या आणि तिथे जे लोक टाकायची आणि ती 2 दिवसात फस्त व्हायची. आता तुम्ही पाहिलं तर आता आपल्या इथे साधारण किती गिधाड असतील आता पॉप्युलेशन जसं ग्रॅज्युअली वाढ दिली ह्या सगळ्या गोष्टीला जसं जवळपास 3 दशक होऊन गेली 28 वर्ष म्हणजे साधत आहे तर ह्या याच्यामध्ये आता 347 आणि शेवटचा जो बनवण्याची विजयनगर 21-22 त्यावेळी आपण आणि प्रकाशित केला होता त्याचे एव्हिडन्स सगळे मिळते. त्याच्यामध्ये घरटी जी ती 84 आपल्याला सापडली जी झाडावर आणि आणि 84 जर बघायला म्हणजे एकंदरीत 90 आकडा जरी घेतला तरी 9 × 18 180 म्हणजे 200 आसपास हा पालकांचा आकडा झाला आणि त्याच्यावर प्रत्येक वर्षी ह्या घरट्यातून किमान 30-35 फुलं जरी बाहेर पडली असं तुम्ही समजलं एकदा 33 फुलं बाहेर पडली एकदा 22 पडली एकदा 28 पडली एकदा 40 पडली एकदा 34 पडली अशा आमच्या त्याचे सगळे रेकॉर्ड आहेत. याने जर काउंट केलं तर अगदी 25-25 ग्रॅज्युअली घेतात तरी ती अजून त्याच्यामध्ये ऍड करून घ्या 180 सर अशा पद्धतीनं 307 हा आकडा येतो समोर. आणि ज्यावेळी आम्ही फिडिंग राऊंड रेट काम बघतो तर ज्यावेळी आम्ही अन्न टाकतो अन्न टाकताना कमीत कमी 150-200 गिधाड तर येतात ते खाऊन गेली की उरलेली तुलना 50-80 गिधाड येतात आणि सारखा त्या ठिकाणी तुम्हाला वावरतात दिसतो. त्यावेळी देखील आम्ही ती मेहसर करतो. हल्ली कॅमेरा ट्रॅप चांगले आले आपला कॅमेरा मोबाईलचा साधा आहे त्याच्यामध्ये सहज क्लिक करून तुम्हाला 50 मोजतात अरे 50 आहे अरे हवे तुम्हारे 40 आहे अरे ते झाडावर बसले रे 15 आहे मग हे किती काउंट आहे हा 1 तासात एवढे होते ते उडाले परत दुसरे आले हे किती आले 28 आले अशा पद्धतीने दिवसाचं काउंट करतात. सो अशी 347 गिधाड जी आहे ह्या स्थापन रायगडमध्ये शासनाकडनं काय तुम्हाला खूप चांगली गोष्ट आहे ही खरी. शासनाने खूप चांगल्या पद्धतीने या सर्वाला अनुदान दुर्दैवाला ते संस्थांकडे येत काही येत नाही किंवा वनविभागाकडून काही का आमच्या वैयक्तिक संस्थांकडून काही हे आहे याचा आस्थादायक पण आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे. आत्तापर्यंत मी या जागतिक परिषदांना जातो त्यावेळी 34 देशात म्हणजे 34 देशातून गिधाडांना आपलं फंडिंग येतं भारतामध्ये आणि गिधाडांचा आपल्या पर्यावरण भवनाचा केंद्रीय पर्यावरण भवनाचा एक वेगळा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये
केंद्राकडून केंद्रीय पर्यावरण खात्याकडून आपल्याला यावर्षी 227 करोड रुपयाचा अनुभव 227 करोडच अनुदान मिळाले इतर देशांकडे केंद्रात आलेलं आहे केंद्रात ते आहे केंद्र सरकारकडे आलेलं आहे आणि हे काय मी अशी गोष्ट सांगत आहे तुम्हाला तुम्ही गुगलवर जा वल्चर कन्झर्वेशन ऍक्शन प्लॅन ऑफ इंडिया हे टाईप करायचं तुम्हाला धडधड धडधड सगळं येईल आणि त्याचे बुकलेट पण येते 300-200 पानाची बुकलेट आहे आणि त्याच्यामध्ये सर असं म्हटलंय की जिथे गिधाड दिसतात तिथे वल्चर झोन सर्व्हेसाठी 50 लाख रुपये वापरा माझ्याकडे मी सांगत नाही हे ते पुस्तक काय नेटवर आहे ते तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला संशोधन काय करायचं असेल तर 1.5 कोटी रुपये आहेत तुम्हाला हे अन्न वाहतूक करायचं असेल तर 50 लाख रुपये आहेत हे सगळे आकडे शासनाचे आहेत मग आपल्या महाराष्ट्राचं कसं काय होते की आपल्या वन विभागाकडे पैसे नाही आले आणि आम्ही गेल्या वेळी पण वन विभागाने 2.5 कोटीचा प्रकल्प जवळपास दिलेला पण त्याच्यावर पण काही कारवाई झालेली नाही आपल्या रॉबी वन विभागामध्ये आता मी पण वन विभागाचा भाग आहे पहिल्या पॉडन तर आता गेल्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं 5-6 वर्षामध्ये तर राजकारण अस्थिरच आहे त्यामुळे व्यवस्थित काही सभा ज्या व्हायला पाहिजेत आमच्या पर्यटन मंत्रालयाबरोबर किंवा मंत्र्याने त्या थोड्याशा काही होत नाही किंवा आधी अडचणी असतील पण आता मला वाटतं येणारा पुढचा काळ जो आहे ज्याच्यामध्ये आता इलेक्शन होईल नवीन आणि पर्यावरणाचं जे काही खातं असेल जे कोणाकडे जाईल त्यांच्या ठिकाणी आणि आपल्या आदरणीय आदित्यजी तटकरे जे आज पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे आदित्यजी तटकरेंचं पण आता विशेष सांगू असं वाटतं त्या प्रत्यक्ष फील्डला येऊन गेलं त्याने पक्ष निरीक्षण पण केलं लगेच मंत्रालय बोलवलं आणि विशेष संवर्धन असलेला दर्जा हा चिरगावच्या जंगलात देऊन विशेष संवर्धन माझ्या मनात सँक्च्युरी करायची होती तर म्हटलं हा सगळा कसा इंडस्ट्रियल झोन आहे आता तर पोर्ट पण होते काही तांत्रिक अडचणी पण होईल भविष्यात पण होईल पण सध्या तरी तो हा महत्वाचा दर्जा आहे तो पण द्यायला अडचण होते तो पण तिने मंत्रालयात बोलून आम्ही गावकी पण गेलो होतो सगळी आणि तिने ताबडतोब त्याचा अर्ध्या तासात सभा घेऊन काहींनी आम्हाला ते मान्य करून दिलं या गोष्टीला आता जवळपास 8 वर्ष होती आणि अशा पद्धतीनं एक चांगला नेतृत्व करणार आपल्याला पालकमंत्री म्हणून म्हणा तर फ्युचरमध्ये जे पर्यावरण मंत्रालय त्यांच्याकडे आलं तर खूप चांगलं होईल असं माझं म्हणत आहे की जंगलातली जी काही गोष्टी आहेत सँक्च्युरीज आहेत भविष्याच्या ज्या खाजणीच्या म्हणा येतील रिझर्व्ह एरिया त्या आपल्याला थोड्याशा रायगडच्या या करता आता आपले खासदार सुनील तटकरे पिताजी मग त्यांच्यामार्फत तुम्ही केंद्र सरकारकडे जो पैसा आहे तर त्यांच्यामार्फत तुम्ही काय प्रयत्न करा अगदी आम्ही ती सुवर्ण संधी शोधत होतो मी खरोखर त्यांचं पण अभिनंदन करतो की त्यांना ह्यावर एक खासदारकी मिळालेली आहे आणि अतिशय चांगल्या पोस्टवर ते गेलेत अभिमानास्पद अशा तर आम्ही आता या दिवाळीपर्यंत तो प्रस्ताव साधारणकडे सादर करू कदाचित या महिन्यामध्येच त्यांची कारागिर भेटली तर आम्ही नक्कीच हे करू मी आमचे स्थानिक आमदार जे बरेचसे गोगावले त्यांच्याशी देखील हा विषय बोललो ते देखील म्हटले की हा विषय मंत्रालयातून निघाला होता स्वतः मुख्यमंत्र्यांनी गिधाडे याविषयी अनुदानाची व्यवस्था केली मुख्यमंत्र्यांनी देखील जाती मात्र आपलं एक मला वाटतं एक महिनाच झाला पेपरला बातमी येऊन त्याच्यामध्ये गिधाड पण आहे खवले मांजर आहे आणि ऑटर आहे आपला पाणमांजर त्या तिघांवर त्यांनी विशेष अनुदान यांना देण्यात यावं आणि सामाजिक संस्थांना सोबत घेऊन ते काम करावं अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं स्वतः मुख्यमंत्री आपल्या आदरणीय तर मला असं वाटतं थोडस कुठेतरी एक आशेचं किरण नवीन निघाले पुढे आलेत आणि आता आम्ही त्याचा त्या संधीचा नक्की फायदा घेऊ आणि आमची सगळी जी संस्था संस्था आहे किंवा वाईल्ड लाईफ ऑर्डर म्हणून रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय तर त्या पद्धतीने वनविभागाबरोबर आम्ही एक चांगला प्रस्ताव तयार करून आता नवीन DFO जे आयुक्त झालेले आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा विषय नक्कीच आदरणीय तत्पर साहेबांबरोबर हा मांडतो आणि मला आशा आहे की हा केंद्र शासनाकडून केंद्राकडून येईल साधारण मला आतापर्यंत या ह्याच्यासाठी केलेलं आहे गिधाडांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे युनिव्हर्सिटीमधून मुलं यायला सुरुवात झाली त्या पद्धतीने एक 2009 साली इथे पुण्यामध्ये कॉन्फरन्स डॉक्टर सुदीप पांडे घेणार होते जिल्हा फाउंडेशनतर्फे गिधाडांचं एशियन रॅप्टर रिसर्च कॉन्झर्वेशन जे नेटवर्क आहे तर त्या नेटवर्कचे इंटरनॅशनल कॉन्फरन्स आम्ही पुण्यामध्ये ते घेणार होते आणि त्या कॉन्फरन्समध्ये मी सहभागी होते तर तिथे गिधाड दाखवण्यासाठी म्हणून साईड आपली चिरगाव तिथे होते इथे आजच्या महाराज म्हणजे म्हटलं चिरगावला आपण ह्या सगळ्यांना आणू कारण परदेशी लोक येणार होते आणि त्याच्या आधी जी लोकं आली होती ती पण आणि ही पण अशी म्हणून डेनवर जोन अमेरिकेची संस्था आहे जी ही सगळी अमेरिकेला सांभाळते त्यातल्या संस्थेनी 2006 साली ह्या गिधाड संवर्धनाबद्दल आणि या सगळ्या फील्डवर बसून आमच्याशी व्हिजिट केली होती आणि त्यांनी पहिले मला मंगोलियाला याचं निमंत्रण दिलं आणि त्याचं सगळं प्रमोशन डॉक्टर सतीश पांडे जे अब्दुला पांडे त्यांनी जे दिलं त्यांनी ओळख करून दिली
आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ग्राउंड लेवलचं काम चाललेलं त्यांनी बघितलं. मला काय ते फारसे शास्त्रीय दृष्ट करून तेव्हा मांडतालं नाही, पण ते म्हटले की आम्हाला फील्ड वर्क करतो जो माणूस आहे ना ते पाहिजे. इथं लँग्वेज नो बार, तुला काय बाकीचं आहे त्याला काही अर्थ नाहीये, तू काय कपडत आहेस त्याला काही त्याचं इम्प्रेशन नाहीये, तू काम जे काही करतोस ना इंटरनॅशनल लेवलवर काउंट होतो. त्यामुळे त्यांनी माझी निवड केली आणि पहिल्यांदा मला मंगोलियाला त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं. मंगोलियाला मी गेलो, तिथे इकनार्थ नेचर रिझर्व्ह आहे, त्या रिझर्व्ह एरियामध्ये काळे मोठी गिधड आहे, त्यांना इंग्लिशमध्ये सिनियर सोल्जर म्हणतात किंवा मॉंग सोल्जर म्हणतात, मोठी गिधड आहे, 7.5-8 फूट त्याचा विंगस्पॅन आहे. मंगोलियातून आणि रशियाच्या काही दक्षिण भागातून ते आपल्या भारतात येतात, आपल्या कोणत्या महिन्यात येतात ऑक्टोबर महिन्यात, ऑक्टोबर महिन्यात. मग त्यांच्या घरट्यांवर बसून त्या पिलं जी आहेत ती पिलं त्यांना जीपीएस बसवलं, तो कुठल्या मार्गाने आपल्याकडे येतात त्याचा शास्त्रीय अभ्यास करायचा होता त्या संस्थेला. त्यासाठी त्यांनी मला ह्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं आणि मी 47 घरट्यांच्यावर चढलो आणि त्याची जी पिलं जी आहेत ती शास्त्रीय अभ्यासासाठी घेऊन त्याचा DNA सॅम्पलिंग, त्यांच्या त्या पिसांचं सॅम्पलिंग, त्यांची मेजरमेंट, त्यांचं वेट, हा सगळा जो शास्त्रीय अभ्यास आहे तो करून त्यांना टॅग केलं. म्हणजे मेड इन कोरियाचे तेव्हा रेडिओ ट्रान्समीटर यायचे, पण मी कोरियात काही दिवस होतो, तिथे माझा मित्र होता किम म्हणून, आणि त्यांनी तो तिथला त्या कंपनीचा मेन हेड होता, त्यांनी ते कसे ऑपरेट होतात हे आम्हाला शिकवलं. आणि मग ते जे रेडिओ ट्रान्समीटर आहे ते आम्ही त्या गिधाडांच्या पाठीवर फिक्स केले आणि मग कळलं की गिधाडं जी आहे ती मंगोलियातून जपानला येतात, जपानकडून ती उत्तर कोरियामध्ये येतात, उत्तर कोरियात त्यांची शिकार होती काही कारण किंवा कुठेतरी त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असतो, तिथून ती थोडी तिथं मरणाचं प्रमाण, तिथून ते पुन्हा दक्षिण कोरियात येतात, फिलिपीनमध्ये येतात, फिलिपीनमधून थायलंडमध्ये येतात, थायलंडमधून ते भारतात येतात, कधी कधी ते ब्रह्मप्रदेशाकडून आपल्याकडे आसाममधून गुजरात राजस्थान. हा जो प्रवास आहे सगळा हा मला 2009-11 पर्यंत स्वच्छ ह्या ट्रेडिंग ट्रान्समीटरच्या पद्धतीने कळला. अशा पद्धतीने परदेशातला पहिली संधी होती. त्याच्यानंतर मी एकही संधी हुकवली नाही. जेव्हा जेव्हा मला आमंत्रण येत गेलं दरवर्षी मी त्या त्या देशात तेथे प्रकल्प बघायला गेलो आणि ते प्रकल्प बघत असताना त्या कॉन्फरन्समध्ये माझी मैत्री व्हायची होती आणि इंटरॅक्ट होत, मी त्यांची कामं विचारत होते, माझी कामं विचारायचे आणि मग ते माझ्याकडे हक्क असायला यायचे. महिना महिना माझ्याकडे परदेशी मित्र यायचे, त्यांच्याकडून मी काम समजून घ्यायचो, त्या पद्धतीने गावाचं पण कॅनव्हसिंग व्हायचं आणि आमच्या महाड तालुकाचे एकंदरीत महाराष्ट्राच्या साहित्यरूपी भर पडायची. आणि अशा पद्धतीने मी गेल्या वर्षी पण थायलंड इंडोनेशियाला गेलो होतो, तिथे खाओ दिनसोर नावाच्या टेकड्या आहेत, त्या टेकड्यांवरून हजारो लाखो पक्षी हे आपल्या एशियाकडे आपल्या भारताकडे स्थलांतर करीत असतात, काही ऑस्ट्रेलियाकडे जात असतात, त्यांचा अभ्यास मी दरवर्षी करतो, यावर्षी कदाचित जाईल. सो अशा पद्धतीने परदेशात मी इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, त्याच्यानंतर आपलं फिलिपीन्स, साऊथ कोरिया, हे मंगोलिया, रशियाचा उत्तर भाग, रशियाचा पूर्व भाग, पूर्व मध्य भाग, त्याच्यानंतर रशियाचा दक्षिण जे गोबी डेझर्टचा थोडासा त्याच्यात भाग येतो तो ताशातान एरिया त्याला म्हणतात, आणि त्याच्यानंतर आपला रशियाचा मध्य दक्षिण भाग येतो तो कझाकस्तान. अशा अनेक देशातून ह्या गिधाडांच्या संशोधनावर माझा प्रवास झाला आणि मी त्या पद्धतीने तिथे जात असतो. गेल्याच वर्षी माझ्याकडे कॉर्डियन नावाचा जर्मन शास्त्रज्ञ आला होता, तो नवीन GPS तयार करतो, त्याची कंपनी ॲक्विला नावाची जर्मनीमध्ये, आणि त्याला हे GPS बसवायचे होते म्हणून कझाकिस्तानमध्ये आम्ही ते काही इजिप्शियन वल्चरवर ते बसवले आणि काही स्टेपी ईगलमध्ये ते रशियामध्ये बसवले, त्या स्टेपीच्या गलता प्रदेशात, आणि तिथून ती पक्षी आपल्या भारतात आले, आपल्या जैसलमेरला आले होते, बिकानेरला आले होते, त्याच्यानंतर जोधपूरला आले होते, वेगवेगळे जे बॉर्डरचे एरियाज आहेत तिथं ते गेले. आणि एक तर गिधाड आम्ही बघितलं ते ह्याला आम्हाला दिसतं कोटद्वारला, कोटद्वार आपलं जे आहे ना याचं उत्तराखंडचं जिथून चोपता वगैरे तो सगळा भाग किंवा हरिद्वारचा भाग चालू होतो त्या भागात आम्हाला तो पक्षी बघायला भेटला. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्याचं मायग्रेशन आणि आता सुंदर पद्धतीने हे मीडिया आपल्या समोर आता आलं आहे, गुगल बघतो आणि आपल्याला या अनेक कॉन्फरन्सची माहिती मिळते आणि अनेक आपल्या नॉलेजची इंटरेस्ट होते. सागर, आता याच्या पुढे आता आपल्या रायगडमध्ये काय विशेष हो मला गिधाडांवर लवकरच म्हणजे ते ऑलरेडी प्रपोज आहेत, चांदोर येथे गिधाड संशोधन केंद्र उभं करायचं, शिरगावच्या इथे गावामध्ये आम्ही ऑलरेडी अभ्यास केंद्र चालवतो, भेकऱ्याचा कोंडा आहे त्या ठिकाणी आम्हाला रेस्क्यू सेंटर करायचं,
कारण गिधाड ही त्या चिरगाव मधली पडतात खाली कधी कधी आणि श्रीवर्धन मध्ये पण, आणि दोघांना मिळून चिरगाव किंवा चांगलोली वडघर ही दोन ठिकाणं अशी आहेत की जिथे वनविभागाची किंवा प्रायव्हेट गावकीची जमीन आहे आणि गावाची वनशेतीची त्यांना हा प्रकल्प हवा आहे. सो जिथे गावाला हा प्रकल्प हवा आहे तिथे उद्या मी गेलो तरी तो प्रकल्प चालू राहणार आहे की मुलं पुढे चालू राहील. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात अशी माझी इच्छा आहे. आणि आपल्या महाडच्या इथे मोठं एक नाणेमाची तिथे चांगलं अभ्यास वगैरे केंद्र रिसर्च सेंटर उभं राहावं अशी इच्छा आहे. आणि ह्याच्या पलीकडं रायगडचा जो भाग आहे म्हणजे जिथे आता धरणाचं काम झाल्यामुळे वारंगी वगैरे सगळी 7-8 गाव उठले होते. टकमकोटकाच्या पुढचा भाग जर बघितला तर तो 2-3 किलोमीटरचा येतो. वारंगी नाणेमातीचा बघितला तर तो 1.5 स्क्वेअर किलोमीटरचा भाग पडतो. तसा आपण पाण्याकडे आलो तर तो भाग म्हणजे 8-9 स्क्वेअर किलोमीटरचा जो भाग आहे ना तो आता पूर्ण मोकळा तिथली गाव उठवली. धरण होणार आहे त्यामुळे तुमची मोबिलिटी पलीकडे नाही जाणार. आता आपल्याला हा चान्स आहे की जिजाऊ राजमाता आपल्या जिजाऊ ज्या आहेत त्या जिजाऊंच्या नावाने एक नॅशनल पार्क व्हावं म्हणजे राष्ट्रीय अभयारण्य जिथं आपण शिवाजी महाराजांचा रायगड बघायला येतो तिथेच लोक पर्यटक हे अभयारण्य देखील 2-3 दिवस बघायला येतील. आणि त्या अभयारण्य या सगळ्या मुख्य प्राण्यांसाठी चांगलं घर होईल आणि मोठ्या प्रमाणात त्या अभयारण्यामध्ये नाव रोखायला अशी माझी इच्छा आहे. आणि आत्ता जर तुम्ही गुगलवर बघितलं तर ऑलरेडी रायगड ते मांडला हा रिझर्व एरिया म्हणून येतो. शासनाने नियुक्त केलेला ऑलरेडी रिझर्व ऍक्टच त्याला लागलेला आहे. त्यामुळे आता फक्त काय राहिलं हा भाग झाला रायगडचे पुढचा आणि हा आपला नक्कीच राष्ट्रीय अभयारण्य होईल. म्हणजे भारतातलं एक चांगलं आणि महाराजांच्या नावाने आपल्या जिजाऊंच्या नावाने एक चांगलं असं पर्यटन स्थळ आणि राष्ट्रीय अभयारण्य व्हावं असं आमचं मानस आहे. शिवाय आमच्या ज्या प्रोजेक्टमधल्या 34 देवराया आहेत त्या 34 देवराया या पुनरुज्जीवित करण्याचा प्रकल्प आम्ही गेली काही वर्ष करतो. आमच्या ताकदीने आम्ही आतापर्यंत 8च करू शकलो पण ह्या या पुढच्या 15-20 वर्षामध्ये कम्प्लीट करायचं. आणि याचा विषय असा आहे की देवऱ्यांमध्ये जी काही जंगलतोड झाली किंवा आपल्या निसर्गवादाने नासधूस केली तर तिथल्या बिया गोळा करून तिथे नर्सरी करायची. 2 वर्षाची नर्सरी करून तिथेच ती रोपं लावायची आणि ती झाडं उंच होतील 20 वर्षामध्ये आणि पुन्हा गिराडं गरुड त्यांच्या व्हरायटी होईल. अशा पद्धतीचे 15-20 वर्षानंतर वापरून निर्माण होईल जे आत्ता चिरगावला आलेली झाली आणि 20 वर्षापूर्वी केलेली प्लांटेशन ज्याच्यावर आज गिराडं घरती आहे. श्रीवर्धनमध्ये पण आम्ही जे काही रोड साईडला झाडं लावली होती त्यांना 20-22 वर्ष झाले की ज्याच्यावर आज आम्हाला गिराडांची किंवा समुद्री गरुडांची भरती करावी लागते. सो अशा पद्धतीने रिकॉर्ड इन्स्टॉलेशन करणं आणि ते पूर्वोत्तर मिळणं आणि देवराई याच्यासाठी बोलते की देवराईमधल्या झाडाच्या अगदी गवताच्या त्या काडीला पण स्ट्रॉंग ऍक्ट आहे वाईल्डलाईफ ऍक्ट म्हणजे गवताची काडी पण तोडू शकतात त्या देवराई एवढं कडक नियम म्हणून कायमच संवर्धित. आज तुम्ही आम्ही जाऊ आपल्या अजून पुढच्या जनरेशन जातील पण देवराई जी पूर्वीपासून 600 वर्षापूर्वीपासून किंवा अगदी 1000 वर्षापूर्वीपासून चालत आलेली संकल्पना आहे ती आज कॉन्झर्वेशनच्या याच्यात आले आणि संवर्धनामुळे ती पुढे नक्कीच चालू आहे. सिस्केप संस्था महाडजी महाड वनविभाग रोहा वनविभाग आणि एकंदरीतच भारतात जिथे जिथे वन्यजीव संवर्धन करणारी आपली टीम आहे त्या सगळ्या टीमतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि गिधाडांच्या कामामध्ये आपण सर्व अर्थाने एकजुटीने काम करूया आणि गिधाडच नव्हे तर अनेक मेळ आता एक क्रिटिकल एंडेंजर म्हणजे अति धोक्यात आलेले जे वन्यजीव आहे त्यांना वाचवण्याचं काम करूया. कारण पुढच्या जनरेशनला आपण उत्तरित आहोत आपल्याला उत्तर द्यायचं आहे. कारण पुढची जनरेशन विचारणार आहे की आम्ही वाघासारखं चित्रात गिधाड बघणार आहोत का. तर मी 100% सांगतो की तुम्हाला चित्रात बघायची गरज नाही आमच्या माणगाव म्हसळे श्रीवर्धन आणि महाड तालुक्यात गिधाड तुम्हाला दिसतो. धन्यवाद सागर आज तो आला आणि आमच्या प्रेक्षकांना गिधाड संवर्धन हे ती माहिती दिली. त्याचबरोबर तुझी जी इच्छा आहे की रायगडच्या पायथ्याचे अभयारण्य व्हावं आणि राष्ट्रीय स्मारक तिथे तयार व्हावं ती इच्छा लवकरच पुरी होईल अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो. त्यासाठी तुला जी काय गरज असेल जी काय मदत हवी असेल ती मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती ऐका त्यांचे विचार मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्हीवर.